सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा परिषदेने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास स्थगित केली आहे अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीची परीक्षा तेवीस मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार होती मात्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता ही परीक्षा घेता येणार नाहीये तसेच या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी परीक्षासाठी प्रवृत्त झाले होते परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असल्याने प्रथम विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता परीक्षा परिषदेने ही परीक्षा तुर्तास रद्द केली आहे अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे